वसले मैच आधी की मैच पाहिली गेली होती तर ती मैच शिवतेज साले आणि श्री गणेश साले संघा दरम्यान झाली होती तदनंतर आताची मैच पुन्हा एकदा गाव टू गाव होणार का साई इलेवन तिलोर वर्चेस जय मल्लार तिलोर या दोन संघा दरम्यान होताना पाहायला मिळते तदनंतर पहिल्याच मॅचला सुरुवात होते पंचांच्या भूमिकेत बंटी जाधव सर आणि आमचे मित्र उपेकर मंगेजी उपेकर सर मॅन ट्रम्प निजामपूर आणि बंटी जाधव सर दादली महाड चे दोन पंच नामांकित पंच आहेत तदनंतर पहिल्या मॅचला सुरुवात होईल सलामी जोडी मैदानात दाखल होते योगेश बेंडगुडे आणि रोशन ढाकवळ गोंदाजी एंड वरती आहे अविनाश पहिला चेंड फेकून दिलाय डीप डीप क्षेत्ररक्षक आहे पहिल्याच चेंडू आपण आला खूप आनंद झाला आम्हाला कारण तुमच्यासारखं क्रिकेट प्रेमी या मॅचमध्ये हजेरी लावतात खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर पुढचा चेंडू पाहायला मिळतोय अविनाश ढाकोलचा हो हो जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते अविनाश ढाकोलची रोशनला आपण अनेक वेळा पाहिलं जातं अशी डिलिव्हरी परफेक्ट डिलिव्हरी अनेक गोलंदाज फेकतात फलंदाजासाठी पुन्हा गाडीवाटी यत्न केला जाईल आणखी एक निर्भाव चेंडू येतोय अविनाश ठाकरे ते कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढचे दोन चेंडू निर्भाव फेकतोय अविनाश ढाकवळ तर एका बाजूला साई इलेवन तर दुसऱ्या बाजूला जय मल्लार तिलोरे वरती विकेट मारा करेल पुन्हा गाडीवाटी करतो प्रयत्न स्टँड अँड डिलिव्हरी पाहायला मिळते एक अप्रतिम गाणं आणि प्रमत्री एच लागले माघारी परतावं लागेल मॅच झाली होती श्री गणेश साले आणि शिवतेज साले तर मॅन ऑफ द मॅच मानकर ठरलाय मिलिंद धोंडकर एक विकेट आणि 16 धावा ठोकल्या त्या खेळाडूने धन्यवाद दादू पुन्हा एकदा मॅच दिशेने मित्रांनो घेऊन जाते तदनंतर येतो सुशील ढाकवळ मित्र तब्बल 17,500 हा खेळाडू म्हणावं लागेल कारण या लीगमध्ये सर्वाधिक ज्या कोणाला बोलू लागली तर या खेळाडूला कारण या खेळाडूने आधी सामन्यामध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला तदनंतर फलंदाजी एंड वरती आहे योगेश बेंडुगळे आणि नॉनस्ट्राइकले सुशील ढाकवळ पुढचा चेंडू हो हो जबरदस्त गोलंदाजी कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं विकेट ढाकवळचं पहिले षटक इथं संपलंय पहिल्या षटकाकडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 1-10 धावा खर्च केल्यात विकेट ढाकवळने तोपर्यंत इथे एक सुमधुर संगीत गीतले पहिले शतक किती संपले जाते योगेशजी पहिले शतकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 धावा योगेशजी आधीच्या मॅच मध्ये पाहिले तर पाहिले गेले तर पहिल्या षटकामध्ये 20-25 धावा येत होत्या परंतु गेल्या मॅच पासून जर इनिंग पासून पाहिले गेले तर धावा येणे कुठेतरी रोखलं जाते गोलंदाज अतिशय लई मध्ये येताना पाहायला मिळत आहेत तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल गोलंदाज आहे अमित निसाद वर द विकेट मारा करील योगेश बेंडुगळेसाठी
पहिल्या चेंडूकडे प्रयत्न केला जातोय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ओम साई इलेव्हन जबरदस्त गोलंदाजी अटॅक करताना पाहायला मिळते जे मल्हार तिवारी संघावरती, कारण कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी कधी फलंदाज तर कधी गोलंदाज ही होताना पाहायला मिळत आहे. अटीतटीची लढत या ठिकाणी या मैदानावरती होताना पाहायला मिळते. सकाळच्या प्रहरापासून आतापर्यंत जर एकापेक्षा एक सामने पाहायला मिळाले. पूर्ण विनंती करतो त्यांना मेडल देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. धन्यवाद विजयजी. पुन्हा एकदा मॅच घेऊन जातोय. दुसरे षटक मार्गस्थ असताना धावा फार फरकावरती लागला जातो 16. एक गरीब बाद जरूर झालाय, परंतु योगेश आणि सुशील ढाकवेल अजून आहेत. सुशीलचा खेळ बघण्यासाठी मात्र अनेक कानाकोपऱ्यातून खेळाडू आलेले आहेत या मैदानामध्ये. तर पुढच्या दिवसात योगेश बघण्यासाठी बोलता फटका मारायचा प्रयत्न केला जातोय. फटका फसलाय, फलंदाज बाद, मगरी परतावून लागेल योगेशला. घेऊन जातोय पहिला झटका, दुसरा झटका भेटला महेश बिंदू याच्या स्वरूपात. तिसरा आणखीन एक गोल धडाकेबाज फलंदाज मैदानात दाखल झालाय, सॉरी योगेश बिंदूकडे बाद झालाय. त्यानंतर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय महेश. पुढचा चेंडू आकुटाचा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आणखीन एक धाव चेंडू फेकतोय. जबरदस्त पद ललित दाखवते साई इलेव्हन संघाचे खेळाडू. जबरदस्त, काही क्षण असा वाटला चेंडू तोडवला की काय, परंतु नाही, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू घुसावला. मनोज संघाचा कर्ता धर्ता मनोज. पुन्हा फुलटा चेंडू आरोबेडने खेळलाय, चेंडू मात्र जात आहे डीप डीप डीपला. चार धावांसाठी षटकार, सॉरी चौकार चार धावांसाठी. सुशीलच्या बॅटेतून आलेला हा चौकार या चार धावे धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 धावा. धाव फळकावरती लगावल्या जात आहेत 20 ना, सॉरी 20 धावा धाव फळकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र इथे रन मशीन बनावी लागेल सुशीलला. पुढचा चेंडू, हो जबरदस्त चेंडू फेकला जातोय. कधी सुशील तर कधी अमित तर कधी सुशील असा सामना मात्र झालेला होता. दुसरा षटक संपत या ठिकाणी. दुसऱ्या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 20 धावा. पहिले षटक संपलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसरे षटक संपले, 10 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी, प्रत्येकाने एक एक विकेट मात्र तंबूत परतवल्या फलंदाजाला. तदनंतर आता मात्र भाईला संधी दिली, कारण आधीच्या दोन मॅच मध्ये भाई थोडासा महागडा ठरला होता, परंतु आता पावलपेचच्या पहिले षटक विकेट हाकमला, अविनाश अमित. नंतर आता येतो मृणाल बेंडुगडे. मृणाल अनिल बेंडुगडे उर्फ भाई, तर फलंदाजी एंड वरती आहे महेश बेंडुगडे. अशा पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजीचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल.
पहिले चेंडू वरती फेकून दिले क्षेत्ररक्षक तैनात आहे काय घडतं काय बिघडलं आणि जोल मात्र टिपलाय आनंदाने जगा आयुष्यामध्ये तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती झटका भाईला एक सफलता मिळते. भाईचा राईट हँड विकेट भाई हो हो कामगार झहीर मिळकर तनपर आणखीन एक निर्धाव चेंडू जय मल्हार संघाच्या फलंदाजांना उभे ठेवण्यामध्ये रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत ते ओम साई इलेव्हन संघाचे गोलंदाज. परंतु सुशील मैदानात आहे 17,500 खेळाडू आहे मैदानामध्ये आणि संघ मालक सुद्धा आहेत मैदानात एक मराठी उद्योजक अमित भाकवे यांच्या माध्यमातून काय खेळी खेळली जाईल प्रत्येकाच्या पाहायला मिळतं. मोठा फटका चेंडू हवे होता फटका फसले का बघावं लागेल आणि जीवन मात्र सुटला मित्रांनो. खरोखरच एक जीवदान दिलंय जे मल्हार संघाला सुशीलच्या माध्यमातून. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 21 धावा. भाईने अद्याप 3 चेंडू फेकलेत एक धाव खर्च केले. या तीन चेंडू मध्ये सकाळच्या प्रवरामध्ये पाहिले गेले तर भाईचे मामा जगदीशर यांनी भाईवरती जबरदस्त हल्ला चढवला होता. कारण मित्रांनो हे क्रिकेटचं रणसंग्राम आहे. इथे मात्र तुम्हाला जिंकण्यासाठी तुम्हाला खेळावं लागतं. तुम्ही जिंकलं तर तुमचं नाव मोठं होतं आणि इथे मात्र जवळचा कोण लांबचा कोणी कधीच पाहिलं जात नाही. कारण हे क्रिकेटचं रणसंग्राम आहे. अनेक खेळ युद्धामध्ये आपण पाहिलं गेले तर पुढचा चेंडू राईट हँड विकेट मारा करेल. अकोलचा चेंडू फेकला गेला होता एक धाव कंप्लीट केली जाईल. एक समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळतंय फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र इथे गाडी पळवावी लागेल मोठे फटके मारावे लागतील कारण आता 3 विकेट जे मल्हार संघाचे गेलेले आहेत त्यांना सुद्धा समजदारीचं क्रिकेट इथे खेळावं लागेल. तिसरे षटक मार्गस्थ आहेत 2 चेंडू बाकी आहेत. तिसऱ्या षटकातील येणारे अजून 2 षटक सुद्धा बाकी आहेत. अशा पद्धतीने खेळलं पाहिजे. पुढचा चेंडू भाईचा यस इट इज वाईट चेंडू पंच उपेगसरांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 23 धावा धाव फळकावरती निघाल्या जात आहेत. योगेश पाहिले गेलं काहीसे शांत खेळ आपल्याला आता या प्रहरामध्ये दुपारच्या प्रहरामध्ये पाहायला मिळतंय. कारण सकाळचा सत्र म्हणजे एकदम असं माहोल झाला होता या मैदानावरती. तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल भाईचा. आता मात्र पॉईंटच्या दिशेला चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक यश आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण दिसण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावे धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 25 धावा धाव फडकावरती लगावल्या जात आहेत. कारण तुम्हाला 5 षटक तुम्ही खेळता 5 षटकामध्ये कमीत कमी 50-55 धावा तरी तुम्ही ठोकल्या गेल्या पाहिजेत. कारण हे क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं गेलं तर सरासरी 6 चेंडूमध्ये 10 धावांची तरी सरासरी असणं फार अतिशय गरजेचं आहे. प्रयत्न केला जातोय सुशील आहे आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत त्या ठिकाणी. सचिनच्या माध्यमातून 2 धावा येत आहेत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 27 धावा. तिसरं षटक इथे संपलंय. जबरदस्त कमबॅक जबरदस्त षटक फेकले भाईने. 19 धावा खर्च केला तिसऱ्या षटकामध्ये. तोपर्यंत एक सुमधुर संगीत डीजे दिलीप दादा
या गोलंदाजावरती विक्की औषध अविनाश ठाकूरवरती एक हल्ला चढवला जातोय. एक मोठा फटका येतोय षटकार. मला तो संघाचे संघाचे संघ मालक स्वतः अमित ठाकूरने चढवला षटकार. हल्ला केलाय डावकरी हाताचा हा फलंदाज आहे. त्याच्या बाजूमध्ये येते षटकार. धावसंख्या आकार घेते 33 धावा 3 विकेट आणि चौथे षटक मात्र चालू आहे. पुढचा चेंडू असणार अविनाश ठाकूरचा. पुण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जाईल. लेग स्लीपरचा उपरक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावसंख्या जाऊन पुढच्या टप्प्याला 34 धावा धावपळकावरती लगावल्या जात आहेत. अटीपटीची लढत होणार कारण कर समोर आहे. झेम मल्हार उर्फ ओम साई 11 पिल्लोरे. दोन संघादरम्यान सामना रंगतोय या मैदान मैफिल खेळाडूच्या मैदानामध्ये. अनेक पद्धतीचा हा खेळला जाणारा सामना लीग मॅच पाहायला मिळते. सर्वप्रथम पहिलं आहे. पुन्हा आरेबटेकरचा प्रयत्न केला जातोय. चेतन आहे. जबरदस्त रक्षण पाहायला मिळते चेतनच्या माध्यमातून. 2 धावा मात्र मिळत आहेत. आज मात्र जे महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी मित्रांनो मन जिंकलेत कारण अनेक वेळा पाहिले गेले होते जी फिल्डिंग लूज असायची ती आज मात्र कडक एकदम जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळते सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून. कारण एक पडदणी आहे या ठिकाणी. 16 म्हणावं लागेल. पुढचा चेंडू पुढचा फुलटा चेंडू बेट नाव होता फेकून दिलाय. बिग 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 जाईल स्टँड अँड डिलिव्हरी लॉंग आउटवरून. येऊ लागल्यात कारण 42 धावा फळकावती लागवले. पुढचा चेंडू हो जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू होता येताना पाहायला मिळत आहे. आज मात्र खरोखरच या साने प्रीमियर लीग मध्ये मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू मोठा फटका जबरदस्त पाहायला मिळते. जबरदस्त एवढीच ताकदीची फिल्डिंग पाहायला मिळते. किती धावा मात्र. अनिल पवार मी मात्र जीवाची बाजी मारलेली आहे. एकूण सर धावा गेली 2 काय एकच ओके एकच धाव मिळते. जबरदस्त 3 धावा सेव्ह केल्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल मित्रांनो. जबरदस्त अमृत मिसाचे फिल्डिंग. दादू मात्र दादूचं हृदय मात्र अकुंचन पावतंय कारण काही क्षण असं वाटलं होतं अकुंचन पावतोय आणि फुलतोय अकुंचन पावतोय आणि फुलतोय कारण त्याच्या संघातील खेळाडू आहे. जबरदस्त मित्रांनो खरोखरच. तदनंतर मात्र येते पुढचं षटक घेऊन येते मनोज ठाकूर संघाचा कर्णधार डान्सिंग डाऊन द एक शायनिंग खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे असा हा मनोज ठाकूर. आपल्या संघासाठी अतिशय विषारी मारा करावा लागेल. त्यासमोर उभा आहे जे मल्हार संघ सुशील ठाकूर आणि त्यांचा संघ मालक स्वतः अमित ठाकूर. या दोन संघ दोन खेळाडू आहेत. तर समोर उभा आहे मनोज ठाकूर. काही लहानपणापासून एकत्र खेळणारे हे खेळाडू आज मात्र एकमेकांसमोर आमने सामने खेळताना पाहायला मिळतात. ऍडमोकडे मारा करून पहिल्या चेंडूवरती फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे का चेतन येते तोपर्यंत चेंडू जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचत अब्दाला 47 धावावर 47 धावांवरती कारण सन्मानजनक स्कोर उभारला गेलाय. येणारे 5 चेंडू अजून अद्याप येणे बाकी आहे 5व्या षटकातील. परंतु सुशील आहे मनोजवरती हल्ला चढवणार कारण स्लॉगवरचं षटक आहे. जबरदस्त चेंडू मात्र फेकला होता. एकाला माघारी परतावं लागेल. कोण जाईल अमितला माघारी परतावं लागतंय. आणखीन एक हादरा आणखीन एक झटका पाहायला मिळतोय. मनोजला एक सफलता मनोजच्या षटकामध्ये एक सफलता मिळते. कोणतरी बोलत ओके योग्य योग्य धन्यवाद. पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
खेळाचा बघू हो अरे बेटा का प्रयत्न केला गेला होता आणखीन एक निर्धाव चेंडू मनोज मात्र इथे कम बॅक करतोय अमितने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु कॉर्डिनेशन तेवढं चांगलं पाहायला मिळालं नाही दोन खेळाडूंमध्ये माघारी परताव लागलं होतं अमितला तोपर्यंत रमेशची जागा घेण्यासाठी आलाय सुमित ठाकूर आणि मात्र जबरदस्त क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे चेतनच्या माध्यमातून यश पण ह्याच्यामध्ये आहे यश बक्कम आणि चेतन बक्कम दोन साई इलेव्हन संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत कारण दोन आहे एक स्फोटक दोन खेळाडू आहेत 19 अंडर मध्ये पाहायला गेले तर दर प्रत्येक आठवड्यामध्ये फायनल मारतात हे खेळाडू आता मात्र वाईट चेंडू येतोय त्यांचे उपेक्षा संघाच्या माध्यमातून एका धावेने धावसंघ जाऊन पोहोचत अब्बाला 50 धावा धाव फळकावरती लगावल्या जात आहेत अर्धशतक धावांचं लगावलं जाते या ठिकाणी परंतु करावं लागेल फलंदाजांचं पुढचा चेंडू पाहायला मिळतो मनोजचा जबरदस्त चेंडू पाहायला मिळत आहे चेंडू हवेत हवेत आहे काय घडणार काय बिघडणार आणि जाईल पुढचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय असू दे आता मात्र मनोज हा पंबल झालाय कुठे चेंडू टाकू काय करू विचार आहे मनामध्ये मात्र विचारांचं वादळ गोंगावतोय मनोजच्या आणखीन एक व्हाईट चेंडू येतोय भावसंख्या जाऊन पोहोचत बोला 57 धावा 16 चेंडू आणि 30 धावांवरती खेळतोय सुशील ठाकूर पुढे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो आणि जेवणी टिपला जातो फलंदाजाला माघार परतावं लागेल पाचवे षटक इथे संपते पहिली इनिंग संपली जाते पहिल्या इनिंग अखेर 57 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत आणि 58 धावांच्या आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि तब्बल 41 म्हणजे 41 विकेट आजच्या या खेळपट्टीवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत टीजे
घेऊन जाते सामना पाहायला मिळते। सलामीची गोलंदाजी सुशील ढाकवळ, तर फलंदाजीसाठी आहे मनोज आणि अमित निसाद। अमित निसाद दोन फलंदाज मैदानात दाखल झाले। खरोखरच मित्रांनो आम्ही नेहमी सांगतो की मॅच चालू होण्याच्या आधी 5-10 मिनिटं वॉर्म अप करणं अतिशय गरजेचं असतं आणि ते चांगल्या खेळाडूचं लक्षण सुद्धा मानलं जातं। कारण तर मॅच दिशेने पुन्हा ते घेऊन जात आहे। पहिला चेंडू पहिलं षटक हाताळण्यासाठी येत आहे तर सुशील ढाकवळ, तर स्ट्राईक इन ला आहे मनोज ढाकवळ। आधी तुळशीची लढत होणार मित्र, शंक ती मात्र शंक नाही। पहिला चेंडू फेकला जातोय या षटकातील, पहिल्या चेंडू वरती फायर केलाय महेश देशमुखने, थोडस हम पंबल झाले। जरा स्प्रे वगैरे बघ असल करमराट स्प्रे मार, कारण पडला हातावरती पडला तो खेळाडू मनोजच्या काही क्षण असं वाटलं होतं की मनोजच्या जेल टिपला की काय, परंतु फंबल झाला महेश पुढच्या पाहायला मिळालं। सुशीलचा पुन्हा कलात्मकतेने पडक्याला पॉइंट, शतरक्षक आहे खराब शतरक्षक पाहायला मिळतंय। एक धाव कंप्लीट केली जाईल एका बाजूने, धावसंख्या जाऊन तिसरे डब्बाला 5 धावा। खरोखरच पहिल्या चेंडूवरती मनोजचा जेल टिपण्यासाठी महेशने जीवाचा आकांत केला, परंतु ग्राउंड थोडस खराब असल्या कारणाने थोडस जेल टिपण्यामध्ये अयशस्वी झाला। कारण गोलंदाज संधी निर्माण करतो, परंतु क्षेत्ररक्षण माध्यमातून ती गमवावी लागते। सकाळच्या प्रयोगापासून आपण सर योगजी अनेक वेळा पाहिले। तर पुढचा चेंडू सुशीलचा मनोज साठी, पुलटा चेंडू फेकला गेला होता, पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाही जाईल, 4 धावांसाठी चौकार। धावांची आवश्यकता असताना सुरुवात मात्र जबरदस्त केले, 3 चेंडू आणि 9 धावा, 300 स्ट्राईक रेटने धावा ठोकल्यात ओम 11 साई संघाने। तर पुढचा अमित निसाद आणखीन एक मातबर खेळाडू आहे, पुन्हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल, कलात्मकतेने फटका पद ललित ते दाखवले आणखीन एक चौका। तदनंतर एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय अमित निसाच्या माध्यमातून, धावसंख्या जाऊन तसे तब्बल 13 धावा, धाव फलकावरती लगावल्या जात आहेत। अटीपटीची लढत पाहायला मिळते मित्रांनो। पुन्हा सुशील फुलटा चेंडू फेकून दिलेला आहे, आणखीन एक चौकार। चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते अमित निसादच्या माध्यमातून, 3 चेंडू आणि 12 धावा ठोकलेत अमित निसादने। आणि मगाशी षटकारांची हॅट्रिक ह्याच खेळाडूने मारली, आता मध्ये चौकारांची हॅट्रिक सुशील सारख्या मातबर गोलंदाजाला जबरदस्त पुरवतो पॉइंट दिसला, गल्ली रिझाला चेंडू जात आहे, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। एकदा पूर्ण केली जाईल एका धावाने, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 18 धावा, जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता असताना सुशील वरती हल्ला प्रति हल्ला चढवला, सुशील वरती 18 धावा ठोकल्यात पहिल्या पावपच्या षटकामध्ये। थोडासा नाराज झाला महेश वरती, परंतु मित्रांनो आपण जेवढं सोपं समजतो तेवढं सोपा जेल नव्हता तो, कारण रनिंग मध्ये जाऊन जेल टिपणे तेवढी सोपी गोष्ट नसते या ग्राउंड मैदानामध्ये। महेश बेंदुगरे मॅन फ्रॉम तिलोरे संघाचा हा खेळाडू बिलॉंग करतोय स्वाभिमानी असोसिएशन मध्ये, स्वाभिमानी असोसिएशनला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे, कारण गत वर्षी पाहिले गेले होते या खेळाडूचा खेळ नेहमीच्या मैदानावरती। तदनंतर आज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, पुढचा चेंडू तो समोर आहे फलंदाज अतिशय फॉर्म मध्ये असलेला निषाद अमित निषाद, हो पुढे कलात्मकतेने फटका होता, एक धाव मात्र मिळेल, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल प्रथमेश झेपेच्या हातात काही चेंडू येत नाही आज, कारण खरोखरच पाहायला मिळतो। मी मगापासून विचार करतो प्रथमेश झेपे कोणत्या बिळात जाऊन बसलाय, परंतु तो खरोखर जय मल्हारच्या संघामध्ये आहे हे मात्र जरूर माझ्या लक्षातच आलं नाही,
कारण आज मात्र खुश आहे शाबासकीचे थाप मिळाले हरिषड गजमलच्या माध्यमातून कारण संघाचं ओनर आहे मला वाटतं आतापर्यंत तिसरी लीग असेल तीन लीग मध्ये त्याचं काम चांगलं आहे प्रथमेश ढेपेंचं आज मात्र कशा पद्धतीने खेळलं जाईल कारण थोडस कुठेतरी फंबल झाला होता क्षेत्रक्षण बदललं तदनंतर पुढचा चेंडू महेश बेंदोडेचा समोर आहे मनोज पुन्हा एकदा खोडून काढलाय एक धाव मात्र मिळते त्या ठिकाणी क्षेत्रक्षक आहे एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 धावा जिंकण्यासाठी अजून 58 धावांची आवश्यकता असताना 20 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत दुसरे षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा अमित निसाद मोठी फटकेबाजी करताना पाहायला मिळते महेश हल्ला चढवेल का अशा बॅटिंग प्रयत्न केला जातो येस बंटी सरांच्याकडून येतो व्हाईट चेंडू ऑफ टेंडी टू लगावला जाईल पंच बंटी सरांच्या माध्यमातून एक स्मेच्या स्वरूपात धाव येते एका धावेने धावसंख्या जाऊन तसं डब्ब्याला 37 धावा सॉरी 21 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल महेशचा आता मात्र मोठा फटका मारण्याची संधी जरूर होती परंतु टॅप शॉट आला निर्भाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते महेश बेंडुगडेने मात्र जबरदस्त गोलंदाजी करतो मनोज बेंडुगडेसाठी अजून अद्याप 3 चेंडू येणं बाकी आहेत दुसऱ्या षटकातील 21 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत जर जिंकायचं असेल तर डॉट चेंडू फेकणे गरजेचं आहे फलंदाजी करत जिंकायचं असेल तर मोठ्या फटके मारल्याने कलात्मकतेने फटका पाहायला मिळते जबरदस्त फटका तदनंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल यस यस ओके धन्यवाद धन्यवाद एमके जी तदनंतर पुढचा चेंडू पाहायला मिळतो महेशचा पुन्हा मोठा फटका जबरदस्त पाहायला मिळतोय चेंडू जाईल येईल 4 धावांसाठी चौकार रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि खरोखरच त्याच्यासाठी मात्र फलंदाज जबरदस्त निरीक्षण पाहायला मिळते चेंडू पडतोय सरळ एसटीच्या डोक्यावरून डोक्यावर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्भाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते दुसरं षटक इथं संपतंय दुसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 31 धावा जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे ओम साई तेलुरे संघाला साही 11 संघाचा निषाद 9 चेंडू आणि 24 धावांवरती खेळतोय अले खोकडे यार बघा ओ टेस्ट करा 3 वेळा केला नाही निगेटिव्ह झाले पॉझिटिव्ह आले आले असले तरी मी कसला आले असले तरी तुमच्या पेक्षा माझ्या घरीच लहान लहान पोर आहे तो तुम्हाला काय तदनंतर पुन्हा तो सुशील ढाकूळ साईक इनला आहे मनोज हो जबरदस्त फटकाने जे सपक्षक तैनात आहे आणि जे सुटलंय आणि एक धाव मात्र मिळतोय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी आदित्य यांनी मात्र सकाळी एका मॅच मध्ये 2 जेल टिपले गेले होते त्याच रिझर्व मध्ये आता मात्र थोडासा फंबल झाला आणि जेल मात्र सुटले आदित्यच्या माध्यमातून
महत्वा चेडू पहाय मिले सुशील ढाकवल का निषाद साठी जय जय लागले नाही लागले परंतु मोभाव चेंडू सांगता होताना पहायला मिळते. आता मात्र कमबॅक करतोय सुशील ढाकवला करावं लागेल कारण हे सेटअप अतिशय इम्पॉर्टंट आहे. एक मोभाव चेंडू तर एक मोठा फटका सामन्याचं गमक बदलू शकतो आणि तेच इथे या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. राईट अँड विकेट विकेट मारा करतोय हो. आता मात्र जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळतंय. तेज तरार गोलंदाजी पाहायला मिळते सुशील ढाकवळच्या माध्यमातून. अनेक गती परिवर्तन सुद्धा पाहायला मिळतंय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेला राहुल मात्र जबरदस्त चोख कामगिरी पार पडतोय. 15 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ओम साई इलेव्हन संघाला आमचे 12 खेळाडू शुभम मांजरे आहेत ओम साई इलेव्हन संघाचे. पुन्हा आता मोठा फटका आधी ज्या मॅच मध्ये पाहिलं योगेश बक्कमने मारला होता आणि आता त्याच तदनंतर मात्र येते यश बक्कम. यश दिलीप बक्कम आधीच्या मॅच हिरो म्हटला जाईल कारण म्हणावं लागेल याला कारण दोन मोठे षटकात ठोकले 200 रुपयाचं पारितोषिक जिंकलं असा हा खेळाडू यश बक्कम. तदनंतर सुशीलचा पुढचा चेंडू पुन्हा जबरदस्त पॉइंट या डोक्यावरून चेंडू फिर कवळून दिलाय. चेंडू मात्र जातोय छत्रपती महाराजांचा. तदनंतर खरोखरच माणसाच्या अंगामध्ये जोश निर्माण होईल अशी जर डीजे वाल्याने गाणी वाजवली तर मात्र खेळाडूचा सुद्धा जोश उत्साह वाढेल. तर पुढचा चेंडू पाहायला मिळतंय सुशीलचा. पुन्हा एकदा स्टेट लाईन मधला फटका महेश त्या ठिकाणी आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं महेशच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केली जाईल एका धावेत धावसंख्या जाऊन पुढच्या डब्याला 37 धावा भाव फलकावर लगडला जात होता. काय असतं काय बॅटर पाहायला मिळतंय आणि तिसरं षटक इथं संपलं जाईल. तिसऱ्या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पुढच्या टप्प्याला 37 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असणार आहे डीजे. तदनंतर मात्र येतो यश बक्कम आधीच्या मॅचचा हिरो यश बक्कम पाहायला मिळतो. तशा पद्धतीने मात्र कानमंत्र देतो मनोज ढाकवळ कारण जरी नवोदित असला 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. जरी यश बक्कम नवोदित असला तरी मात्र खेळाडूमध्ये प्रॅक्टिस करणार हा खेळाडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. फटके चेंडू मात्र हवेत आहे. झेल मात्र सुटलाय. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय आणि ह्या दोन धावा मिळत आहेत. कॅच छोटा मॅच सूट छोटा असं समीकरण पाहायला मिळेल का कारण दोन धावाने धावसंख्या जाऊन पुस्तकाला 40 धावा 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ओम साई इलेव्हन संघाला. ओ फुलटा चेंडू फेकून दिलाय आणखीन एक येईल. खरोखर मित्रांनो
मी सांगू इच्छितो, कारण तुम्ही ज्या ज्या लोकांसोबत तुम्ही प्रॅक्टिस करता, ज्या लोकांसोबत खेळता, त्याचा नक्कीच परिणाम आपल्यावरती आपोआप होत असतात. कारण असं म्हटलं जातं, पुढच्या चेडू पाहायला मिळेला, कारण असं म्हटलं जातं मित्रांनो, की जर लोखंडाला सुद्धा सोनं व्हायचं असेल तर परिसरात घासावं लागतं. आणि हे जे मला ते सांगायचे छोटे छोटे खेळाडू आहेत, ते खरोखरच राहुल बक्कम, जगदीश बक्कम, योगेश बक्कम असेल, अमरभाई पाचने यांना घासलेले, त्यांनी घासलेले खेळाडू आहेत. म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी चांगले त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. तर पुढच्या छोटे पाहायला मिळेल जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. विभाग चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आता मात्र कमबॅक जरूर कोण करेल, काय घडेल, काय बिघडेल. पाच चेंडू, सात चेंडू आणि अकरा धावा, अकरा धावा आणि सात चेंडू. समीकरण जबरदस्त फाईट मॅच पाहायला मिळते दोन संघादरम्यान. पुन्हा एकदा बीट झालाय, कलात्मकतेने गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र सहा चेंडू आणि अकरा धावा, अकरा धावा आणि सहा चेंडू, समीकरण जुळत आहे. समीकरण या ठिकाणी मात्र बिघडताना पाहायला मिळते. सहा चेंडू आणि अकरा धावा, अकरा धावा सहा चेंडू, अटीतटीची लढत 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 पाहायला मिळते. आणि मॅच काय झाली तर माझा सुपर ओव्हर सकाळी योगेश बक्कमने आपल्याला सांगितलं आहे, आता सुद्धा आठवण करून देतोय आम्हाला राहुल बक्कम. कारण सहा चेंडू आणि अकरा धावा, अकरा धावा आणि सहा चेंडू, गोलंदाज एंड वरती आहे. कोण सुमित, सुमितचा पहिला चेंडू. आता पाच चेंडू, अकरा धावा, अकरा धावा, पाच चेंडू, कधी वन बाउन्स ऑर्निंग मात्र दिले सुमित, सुमितला पंच बंटी बंटी सर यांच्या माध्यमातून. आता पाच चेंडू, अकरा धावा, यशवरती मात्र सगळ्यांच्या नजरा आहेत. काय असणार आहे, पुन्हा आणखीन एक चेंडू निघाव पाहायला मिळते. आणि मात्र खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. सर एक धाव आहे ना बाईच्या स्वरूपात, एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 48 धावा, चार चेंडू आणि दहा धावा, दहा धावा, चार चेंडू. कोण सामना जिंकून देईल, मनोज की यश बक्कम, मनोज धाकवल की यश बक्कम, जय मल्हार की ओम साई इलेवन. तर गोलंदाज आहे सुमित, सुमितला तर भेट गोलंदाजी करावी लागेल. सौर उभा आहे मनोज, पुन्हा मोठा फटका येतोय. जाईल चेंडू, जाईल जाईल जाईल, सहा धावांसाठी षटकार. त्यांनी बॉल आणायचा आहे, विंडो आणायचा, पाय घसरला जा, पाय घसरला, सगळ्यांच्या मॅचेस आहेत, याचं भान ठेवायचं आहे. राईट मॅन, कृपया प्रीमियर लीग म्हणजे आपल्या चार गावाची प्रीमियर लीग आहे, नक्कीच योगेशजी. पायामध्ये मला खेळ बघा, धन्यवाद. ओके ओके ओके, धन्यवाद योगेशजी. पुन्हा त्या खेळाडूला क्रॅम्प आलेला आहे पायामध्ये, पाणी वगैरे बघा. तू काय जाऊन करेल, इंजिनियर आहे सर, पाणी का पाणी नका शुभम सर. तीन बॉल चार आले, तुम्ही विसर राहणार लागेल.
पुन्हा एकदा मॅच दिशेने बॉल घेऊन जातोय. या षटकानंतर तीन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ओम साई इलेव्हन तिलोरी संघाला. तर दुसऱ्या बाजूला जय म्हणणार की ओम साई मोठा फटका येतोय, काय होणार काय घडणार. ओम साई इलेव्हन संघ विजय झाले म्हणजे सांगा.